नमस्कार, जनसेवा आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांना स्वागत आहे. आणि हे जे सर आहेत ते किनवटमधून आलेले आहेत की त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांनी सांगणार आहे त्यांचा परिचय देऊन. मला नाव वगैरे सांगा पहिले. मी असं अंकुश दत्ता पवार. काय म्हणजे? अंकुश दत्ता पवार. पवार हां. चिखली आश्रमशाळेवर कामाटे म्हणून कार्यरत आहे. मला मूळवादाचं 2 महिन्यापासून त्रास आहे आणि मी प्रत्येक दवाखाना वगैरे केला, मला काही फरक पडला नाही. मी आता या दुसरीकडून मला माहिती कळल्यामुळे मी तुमच्याकडे आलो. बरं, आता औषध वगैरे घ्यायलो सम. हो द्यायलो. हां, आता कमी होईल असं माझी इच्छा आहे तुमच्याकडून. बरं बरं. आणि तुमची काही त्याने दुसरी पोटाची काय? आणि पोट अन्न पचन क्रिया का आपली बरोबर व्यवस्थित होत नाही. बरं. आणि संडासला संडास आपले जे वे जे आहे समजा जे आहे ते व्यवस्थित होत नाही समजा. हो, त्याच्यामुळं मी तुमच्याकडे आलेले आहो. आणि तोंडामधून तुम्ही म्हणजे की हां, अन्न सकाळी आपण उठता तेव्हा आपण तोंड धुता तेव्हा आपलं अन्न जे आपण संध्याकाळी जेवण केलेले आहे ते सकाळी पडत असतं. आणि व्यवस्थित संडास येत नाही. व्यवस्थित संडास येत नाही. काय हरकत नाही सर, या समस्या तुमच्या आमच्या जनशा आयुर्वेदमधून तुमच्या मिटणार आहेत. कारण लोकांची रिझल्ट बी आलेले आहेत आणि मेडिसिन सर्वात महागडी असल्यामुळं आणि तुम्ही स्वतः या दुसरा व्हिडिओ देण्यास इथं यशा येणारच असं मी सांगतो. आणि हे आय जे औषध दिलो त्या औषधीनं तुम्ही खुश होणार आणि जे तुमचा जे मूळव्याध आहे ते नैसर्गिक प्रमाणेच कमी होणार. आणि आपल्याला या लोकांना बी रोकायचं आहे ज्याचा फिशर आहे, भंगदर आहे किंवा मूळव्याध, हे 3 प्रकार जे आहेत समजा हे या औषधीनं कमी होणार. आणि जर जास्तच जर असले असतं समजा तर ते आपण बी पेशंट घेतले नसते. आणि त्याच्यामुळं 10 दिवसाच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आराम भेटणार एवढं सांगतो. कारण जे पेशंट आमचे होते समजा मूळव्याध वगैरेचे त्यांचं चांगलं झालं, त्यांना मी प्रतिक्रिया बी विचारलो, विचारल्याच्या नंतर त्यांना चांगलं झालं आणि त्यांनी पेशंट वेगवेगळे आमच्याकडे पाठवत आहे. धन्यवाद सर, तुम्ही आल्या आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला. एकापासून 1,00,000 लोकांपर्यंत आम्ही जे व्हिडिओ पाठवा म्हणत आहोत. आणि असे काही खूप काही गावं आहेत, खेडी आहेत, शहर आहेत, तर व्हिडिओ जाईना गेला कृपया करणं की त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. कारण मी बेटरगावला कार्यक्रमाला गेलो होतो सहज, तर तिथं काही लोकांनी त्या फिशरचं ऑपरेशन करून घेतलं आहे आणि नंतर बी 4-5 दिवसापासून आणि त्यांना त्रास अशा प्रमाणाने होत आहे. सर म्हणे मी 25,000 घातलो म्हणे तरी आणि माझं ते तशाल तसं झालं म्हणे. कारण तेच तर खेळ आहे मग याच्यामध्ये. आयुर्वेदिक याचा अर्थ की आपल्याला नैसर्गिक प्रमाणित बिमारीचं आजार कमी करायचं आहे. आणि हे कापणं चिरणं हे आपल्याकडं नाही, कारण कापणं चिरण्याची गरज येऊ नये यामुळे आपण आयुर्वेदा हे सेंटर टाकलेलं आहे जनशिवा आयुर्वेदा. आणि जेव्हा लास्ट स्टेप असते तेव्हा ते आमच्याकडे हँडल होत नसतो तेव्हा आम्ही स्वतः पेशंट घेत नाही आणि दुसरीकडे पाठवून देतो जिथं त्यांचं होते तिथं. तोपर्यंत जसं नैसर्गिक प्रमाणे होईल तेवढं आपण खात्रीशीर औषध देण्यास तयार असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मित्रमंडळाला किंवा जे पाहत आहे व्हिडिओ मला असं त्यांना सांगायचं आहे, हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर 1,00,000 लोकांना शेअर करा जेणेकरून लोकांचे आजार लवकरात लवकर नैसर्गिक प्रमाणे कमी व्हाव आणि समोर चालून आजार होऊ नये हे आपलं तत्त्व आहे, विचार आहे. फक्त हे कॉपी करून इतर ग्रुपला पेस्ट करायचं आहे एवढं काम करा. आणि सबस्क्राईब लाईक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर याव. धन्यवाद, वंदे मातरम, जय हिंद, जय महाराष्ट्र.